राशन की कालाबाजारी करने वालों का किया भांडाफोड़, सरकारी राशन का अफ्रीका में करते थे निर्यात। नवमुंबई पुलिस ने एक ऐसे गिरोह का भांडाफोड़ किया है जो गरीबों के लिए सरकार की तरफ से आने वाले राशन की कालाबाजारी करते थे। केंद्र सरकार कोरोना महामारी के चलते गरीबों के लिए जो मुफ्त राशन भेज रही है, ये लोग उस राशन को गरीबों तक न पहुंचाकर उसकी कालाबाजारी कर रहे थे। आरोपी सरकारी चावल का अफ्रीका के कई देशों में निर्यात करते थे और मोटी रकम कमाते थे। बता दें कि नवमुंबई पुलिस ने 270 टन चावल जब्त किया है। साथ ही पुलिस के सामने आरोपियों ने 80 करोड़ कीमत के 32,827 टन चावल का निर्यात करने की बात भी कबूली है। आयुक्त संजय कुमार ने बताया कि इसमें 18 आरोपी शामिल हैं, जिसमें से 3 आरोपियों को कर्नाटक से गिरफ्तार किया गया है। आतापर्यंत 3 आरोपी कर्नाटका वरून आणले, ज्यांचे दुकानाचा माल जिथून आला होता ते आहे, पण इट्स द टिप ऑफ द आईसबर्ग। भरपूर कमी आरोपी आहेत, असले भरपूर आरोपी असण्याची शक्यता आहे। आम्हाला तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की 7 एजंट कर्नाटकामध्ये आहेत, 1 एजंट आपलं सोलापूरमध्ये आहेत जो त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होतो, त्यांच्या अकाउंटमध्ये 47 लाख रुपये गेलेले आहेत, समजले का। प्लस यामध्ये जे कंपनी इन्वॉल्व आहेत, त्यांचे जितके डॉक्युमेंट एक्सपोर्टसाठी त्यांना दिले होते सगळे फिक्सीसीएस आहेत। आणखीन असं वाटतं की जे आतापर्यंत एक्सपोर्ट झालेले आहेत ते सगळे के सगळे या पद्धतीने झाला असावा असं आमच्या तपासाच्या दृष्टिकोनानं वाटतं। आता आम्ही सगळे एव्हिडन्स गोळा करत आहोत, म्हणजे काय आणखीन आरोपी अटक करण्याची कोशिश करत आहोत। हा तांदूळ महाराष्ट्राच्या आतापर्यंत आमच्याकडे जे पुरावे आहेत त्यामध्ये निष्पन्न झालेले नाही, पण महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या बॅग सापडलेले आहेत, त्यासाठी महाराष्ट्राच्या तांदूळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण आतापर्यंत हा निश्चित झाला आहे की हा कर्नाटकाचा तांदूळ आहेत। प्लस हा तांदूळ जे आहेत तिथे जे बॅग सापडले त्यामध्ये पंजाब, हरियाणा आणि चंडीगड गव्हर्नमेंटच्या बॅग सापडल्या आहेत, मध्य प्रदेशच्या बॅग सापडलेले आहेत। हे 13 देशात पाठविण्यात आले आहेत, सगळे साऊथ आफ्रिकन कंट्री आहेत। आणि ते आहेत अल्जीरिया, बेनिन, गांबिया, घाना, केनिया, मदगास्कर, माली, मोझाम्बिक, नायजर, सेनेगल, टोगो, आणखीन 12वी आहेत युनायटेड अरब एमिरेट्स। हा सगळेचे सगळे माल एक UAE कंपनी आहे, फाल्कन फूड, त्यांच्या थ्रू पाठविण्यात आले आहेत। आणखीन जिंदतचे जे माल आहेत ते 390 मॅट्रिक टन, तो आवामी फूड स्टफ ट्रेडिंग UAE कडून पाठविण्यात आलेले आहे। आरोपी जो मुख्य आरोपी आहे आमच्यापर्यंत निष्पन्न होत आहे तो लखन पटेल आहे। आणखीन त्यांच्यावर आतापर्यंत 12 गुन्हा दाखल आहेत वेगळा, कुछ गुन्हा छुटलेले आहे, कुछ गुन्हा फायनल झालेले आहेत। आणखीन त्यांच्यावर एक नाशिकमध्ये मोका सुद्धा चालू आहे। नाही आता टोली सक्रिय आहेत की जे PDS माल जे PDS दुकानमध्ये जातो, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये जातो, ते तिथे जे ग्राहक आहेत त्यांना न भेटतात, त्यांना न वाटप करतात, हा लोक त्यांना तिथून ते माल खरेदी करतात स्वस्त दराने, आणखीन ते मोठे दराने एक्सपोर्ट करतात। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।